श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयातील रुग्णाला पाहायला येणाऱ्या केवळ 2 नातेवाईकांनाच आता रुग्णालयात सोडले जाणार आहे. त्यासाठी त्यांना तेथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून पास घेणे बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहरातील गुरु नानक चौकात 200 खाटांचे जिल्हा रुग्णालय सुरू झाले आहे, पण अद्याप त्या ठिकाणी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अजूनही श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयातच मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. ही वस्तुस्थिती आहे. अनेक रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल केले जातात आणि त्यातील काहींचा मृत्यू होतो. सोमवारी अक्कलकोट तालुक्यातील एका 12 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साखरे तपास करीत आहेत. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेत सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी रुग्णांसोबत आता केवळ 2 नातेवाईकांना सोडण्याचा निर्णय घेतलाय. रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर नेहमी करत असतात. कोणत्याही डॉक्टरला रुग्णाचा मृत्यू व्हावा असे वाटत नसते, त्यामुळे रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण करणे हे दुर्दैवी आहे. रुग्णालयात विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून आता रुग्णासोबतचा एक नातेवाईक व बाहेरून औषध गोळ्या आणायला एक नातेवाईक किंवा रुग्णाला पाहायला येणाऱ्या एका नातेवाईकालाच पास दिला जाणार आहे. पास असलेल्यांनाच आता रुग्णाला पाहायला सोडले जाईल अशी माहिती अधिष्ठाता श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितलं.